खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ KYC द्वारे आयोजित राज्यस्तरीय खादी प्रदर्शनीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळेला खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग केंद्राद्वारे खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ KYC द्वारे 15 ऑक्टोबरपासून ते 24 ऑक्टोबरपर्यंत राज्यस्तरीय खादी प्रदर्शनी ज्या नागपुरातील सिव्हिल लाईन स्थित दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र येथे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विविध खादी उत्पादनाच्या स्टॉल्सला भेट दिली आणि उत्पादक विक्रेत्यांशी संवाद साधला. यावेळी KYC नागपूर विभागाचे संचालक राघवेंद्र महेंद्रकर उपस्थित होते. वोकल फॉर लोकल या अंतर्गत खादीच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्ण भारतभरातून विविध खादी उत्पादनाचे स्टॉल या प्रदर्शनीचे दरम्यान 10 ते 9 प्रदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध राहतील. या प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन KYC नागपूर विभागाद्वारे करण्यात आले आहे. यावेळेला खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विविध प्रकारचे 73 स्टॉल येथे लावण्यात आले आहेत.